कूबर रुग्णालयाच्या बाहेरून मनोज कुलकर्णी आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक या आहेत. तर आपण पहिल्यांदा जाणार आहोत मनोज कुलकर्णी यांच्याकडे. मनोज, सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? 8 वाजता शवविच्छेदनाला सुरुवात होणार होती, शवविच्छेदनाला सुरुवात झाली आहे का? अगदी बरोबर आहे. बाबा सिद्दीकी यांचं जे शव कुपर रुग्णालयात आणण्यात आलं होतं, जे पोस्टमार्टम करण्यासाठी त्याची सुरुवात झालेली आहे. मी आता कुपर रुग्णालयाच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी हे शवविच्छेदन होत आहे. या बाजूला इमारतीच्या या बाजूलाचं शवविच्छेदन केंद्र आहे आणि त्या ठिकाणी शवविच्छेदनाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट जी आहे, जे 2 आरोपी पोलिसांनी पकडलेले आहे, त्यांची पोलिसांनी रात्रभर चौकशी केली असता आरोपींनी हल्ल्याच्या आधी या भागाची रेखीसुद्धा केली होती अशी माहिती समोर येत आहे. आणि जे CCTV आहे, पोलिसांनी ते बघितलं असता 2 दिवस आधी जे आरोपी आहेत त्यांनी ती रेखी केली होती आणि त्यानंतर हा हल्ला करण्यात आलेला आहे. तर आरोपीला हल्ला करण्याच्या 1 दिवस आधीच जे पैसे आहेत ते देण्यात आलेले आहे, म्हणजे हे भाडोत्री गुंड असल्याची यातून माहिती समोर येते आहे. आरोपींनी फक्त कार्यालयाचीच रिकी केली असं नाही आहे, तर त्यांच्या घराचीसुद्धा रिकी केल्याची माहिती समोर येत आहे. आणि आरोपींना या सगळी जी घटना आहे ती घटना अंमलात आणण्यासाठी आदल्या दिवशी रात्री त्यांना ही बंदूक जी आहे ती देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 2 आरोपी ताबडतोब पोलिसांनी तर पकडलेले आहे, पण एक जो फरार झालेला आहे त्याची चौकशी करण्यासाठी, त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं तयार केलेली आहेत आणि काल रात्रीच ते रवानासुद्धा झाल्याची माहिती मिळते आहे. जी तांत्रिक बाब आहे, म्हणजे सर्व प्रकारचे CCTV पाहिल्या जात आहे, त्याचबरोबर मोबाईल लोकेशन असतं, ते सगळं या ठिकाणी पाहिल्या जात आहे. आणि मुंबई पोलिसांना विश्वास आहे की आरोपीसुद्धा जो तिसरा फरार झालेला आहे त्यालासुद्धा लवकरच अटक करण्यात येईल. परंतु इतक्या या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट आता समोर येत आहे, जे पोलीससुद्धा व्यक्त करत आहे की लॉरेन्स बिश्नोई गँग जी आहे तिचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु 100%सुद्धा नाही, परंतु यामध्ये तीच हसलेला गँग असल्याचा हात असल्याचा त्याचा जो आहे समोर येत आहे. तर दुसरीकडे SRAच्या माध्यमातून जे प्रकल्प आहे तोसुद्धा एक अँगल आहे, परंतु पोलिसांचा असा दावा आहे की हे सुद्धा असू शकते की जो सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचे जवळचे संबंध होते आणि त्यातून सुद्धा आम्ही तपास करत असल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. श्वेता, अगदी मनोज, आपण असेच आमच्या सोबत राहा. आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, तुम्ही त्या सध्या लोकेशनवर आहात, Y+ सुरक्षा असून सुद्धा नेमकी त्यांची हत्या कशा पद्धतीने झाली या संदर्भात आता पोलिसांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पोलिसांचा एकीकडे कसून तपास सुरू आहे, 2 आरोपी त्यांनी अटक केलेले आहेत. काय या संदर्भातले अपडेट्स मिळत आहेत? ज्या परिसरात सध्या मी उभी आहे, ज्या ठिकाणाजवळ मी उभी आहे, हे ठिकाण म्हणजे गोळीबार केलेलं ठिकाण आहे. इथे पोलिसांनी हा परिसर सीलसुद्धा केला आहे. जर आपण बारकाईने बघितलं तर ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला, 3 राऊंड फायर झाले, तिथे पोलिसांनी काही मार्किंगसुद्धा करून ठेवलेले आहे जिथे गोळ्या पडलेल्या होत्या. बाबा सिद्दीकी हे आपल्या मुलगा जिशान सिद्दीकी याच्या कार्यालयाकडे जात असताना ते या रस्त्यामध्ये थांबलेले होते आणि त्यावेळेस त्यांच्यावरती हा गोळीबार झालेला आहे. हा जो संपूर्ण परिसर बघितला तर या ठिकाणी कायमच वर्दळ असते. खेरनगरचा हा परिसर आहे, वांद्रे पूर्व इथला. जर या परिसरापासून म्हणजे गोळीबार ज्या स्पॉटला झाला आहे तिथपासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आपण बघितलं तर बघ्यांची गर्दीसुद्धा जमा झालेली आहे. अवघ्या काही मीटरच्या अंतरावर जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे. इकडे बाबा सिद्दीकी, जिशान सिद्दीकी यांच्या नावाचे फलक हे कायमच लागलेले असतात. इकडे जर आपण बघितलं तर डाव्या बाजूला जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे, समोर बघितलं तर मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे आणि समोरच जिशान सिद्दीकी यांचं जनसंपर्क कार्यालय आहे या रस्त्याला. त्यामुळे एकंदरीतच आपण इथला संपूर्ण पोलीस बंदोबस्त या घडीचा बघितला, कारण इथे कायमच वर्दळ असते, मात्र आज या रस्त्यावरती पूर्णतः शुकशुकाट आहे. अगदी रविवार असला, सुट्टीचा दिवस असला, तरी सुद्धा रहिवासी भाग असल्यामुळे इथे वेगवेगळी दुकानं आहेत, रहिवासी भाग आहेत, चाळी आहेत, त्यामुळे या रस्त्यावर कायमच वर्दळ असते, मात्र आज या रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट आहेत. सगळी दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत, शिवाय पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा आहे. इकडे जनसंपर्क कार्यालय आहे, बांद्रा ईस्ट असेंब्ली
176 क्रमांकाचा विधानसभा मतदार संघ जिशान सिद्दीकी यांचा, त्यामुळे या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या दिशेने ते येत असताना त्यांच्यावरती गोळीबार झाला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने इथे येत त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल केलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने मनोज कुलकर्णींनी आपल्याला माहिती दिली आहे की आता आरोपींना तर अटक करण्यात आलेली आहे, मात्र या हत्येमागचा नेमका उद्देश शोधून काढणं हे अतिशय गरजेचं आहे। काही दिवसांपूर्वी जिशान सिद्दीकी हे बांद्रे पूर्व परिसरातल्या एका SRA प्रोजेक्टसाठी उपोषणाला सुद्धा बसले होते, त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं, त्याच्यामुळे तसा काही अँगल या घटनेशी जोडला गेलेला आहे का हे शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सध्याचं इथलं संपूर्ण चित्र आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहेच, जिशान सिद्दीकी सोबतच बाबा सिद्दीकी यांचे फलक सुद्धा आपल्याला इथे लागलेले दिसतात। जिशान सिद्दीकी यांचा 3 ऑक्टोबरला वाढदिवस पार पडला, त्यानिमित्तानं हे फलक लावण्यात आलेले होते। मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर या संपूर्ण परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे आणि घबराटीचं सुद्धा वातावरण आहे। चिंताजनक अशी परिस्थिती आहे की अतिशय उघडपणे अशा पद्धतीने जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावरती गोळीबार होतो आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो, त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। वी धन्यवाद मनोजश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मनोज आपण असेच आमच्यासोबत जोडले राहा, वळूया पुढच्या बातमीकडे।